धर्मवीर रिलीज झाला ना जेव्हा, तेव्हा माझ्या मोठ्या मुलांनी मला असं सांगितलं फोन करून की आता तू सायकल जरी घेतलीस ना तरीही ती आपल्याला कुणीतरी दिलेलीच असणार आहे. तुझ्या घरात स्टीलचा डबा जरी तू घेतलास तरी तो कुणीतरी तुला दिलेलाच असणार आहे, ह्याची आधीच तयारी ठेव. आणि माझा मोठा मुलगा इतका समंजस आहे, आत्ता त्यांनी प्रसादला गाडी दिली तेव्हाही त्यांनी हे डोक्यात ठेव. मी त्याला विचारलं पोस्ट करायचं आहे का, तू म्हटलास तर करू नाही तर नको करूया. तर तो म्हण त्यांनी वेळ घेतला त्याच्यावर की काय करूया काय नको. तो म्हटला करूया चल काही नाही ठीक आहे, आपण पोस्ट नाही केलं तरी लोक बोलणार आहेत, पोस्ट केली तरी बोलणार आहेत, मग आपला आनंद आपल्या आनंदामध्ये 10 लोक तर इन्वॉल्व्ह असतील प्रामाणिकपणे, त्यांच्याशी शेअर करू. अरे एक कमेंट अशी होती त्या, म्हणजे मला हा ओरडतो तू कमेंट्स का वाचते, पूर्वी मला त्रास व्हायचा आता मला हसायला येतं पण मी हसण्यासाठीच वाचते त्या. एकाने लिहिलं होतं काय करतो तुमचा मुलगा नक्की तिकडे, त्याची ITR टाका इकडे. म्हणजे मी ह्याला म्हटलं बर समजा मी ITR टाकले तर तुम्ही काय म्हणणार, हे काय तुम्ही बनवून घेतलेत कोणाकडनं तरी, म्हणजे तुम्ही थांबणारच नाही आज. मग ठीक आहे ना, म्हणजे मी पुन्हा तेच पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येते की मला ते काय बोलतात जे मला ओळखत नाहीत, जे प्रसादला ओळखत नाहीत, जे आमच्या बरोबर मित्र असल्यासारखे वागत नाहीत, की नाहीच आहेत ते मित्र, त्यांनी नाहीत फार काही त्रास होत. जेव्हा आपल्या जवळचे बोलतात आणि जे आमच्या कानावर येतं स्पेसिफिक काही नावांसकट, तेव्हा त्याचा त्रास होतो. अरे होतो, कारण अत्यंत स्वा म्हणजे काय अभिमानाने तो दिवस अचीव केला आहे आम्ही. आज ते घर म्हणजे हप्ते भरण्यासाठीचा स्ट्रगल आजही चालू आहे आमचा, रोज उठून चालू आहे. म्हणजे 5 मिनिटांपूर्वी आमच्या ते डिस्कशन झालंय, मी आता डिटेल जास्त बोलू शकत नाही. 5 मिनिटांपूर्वी कुणाला आणि किती सांगणार आहेस तू, तो ठीक आहे.